नमस्कार बालमित्रांनो, भाषाविषयक सामान्य ज्ञान भाग एक मध्ये पाहिलेलं आहे। तर या भागामध्ये आपण या घटकावरचे नमुना प्रश्न पाहणार आहोत। पहिला प्रश्न आहे, नेताजी ही पदवी कोणाला मिळाली? तर पर्याय आहेत सुभाषचंद्र बोस, जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि जगदीशचंद्र बोस। तर नेताजी ही पदवी सुभाषचंद्र बोस यांना मिळालेली आहे। पंडित नेहरू यांना चाचा किंवा पंडित असं म्हटलं जातं, वल्लभभाई पटेल यांना सरदार किंवा लोहपुरुष असं म्हटलं जातं। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, संत रामदास यांनी कोणता ग्रंथ लिहिला? तर पर्याय आहेत दासबोध, दुसरा पर्याय आहे ज्ञानेश्वरी, तिसरा पर्याय आहे ग्रामगीता, चौथा पर्याय आहे गीताई। तर संत रामदास यांनी दासबोध हा ग्रंथ लिहिलेला आहे। तर आपल्याला पर्यायामध्ये पाहिजे तर ज्ञानेश्वरी ही संत ज्ञानेश्वर यांनी लिहिलेली आहे, ग्रामगीता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहिलेली आहे, तर गीताई हे पुस्तक विनोबा भावे यांनी लिहिलेले आहे। यानंतर आपण पुढील नमुना प्रश्न पाहणार आहोत, भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? तर वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे, मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे। अशा प्रकारे भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, वाघ। यानंतर तुकडोजी महाराज यांचे नाव काय? पर्याय आहे, पहिला पर्याय आहे डेबूजी झिंगराजी जानोरकर, दुसरा पर्याय आहे माणिक बंडूजी ठाकूर, तिसरा पर्याय आहे ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी, चौथा पर्याय आहे नारायण सूर्याजी ठोसर। तर तुकडोजी महाराज यांचे नाव माणिक बंडूजी ठाकूर असं आहे, डेबूजी झिंगराजी जानोरकर हे गाडगे महाराज यांचं नाव आहे, तर ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी हे संत ज्ञानेश्वर यांचं नाव आहे, तर समर्थ रामदास यांचं नाव नारायण सूर्याजी ठोसर आहे। तर तुकडोजी महाराज यांचं नाव काय? तर या प्रश्नाचं बरोबर पर्याय आहे माणिक बंडूजी ठाकूर। पुढचा प्रश्न आहे, बालदिन कधी साजरा केला जातो? तर पर्याय क्रमांक एक आहे 2 ऑक्टोबर, पर्याय क्रमांक दोन आहे 14 नोव्हेंबर, पर्याय तीन आहे 15 ऑगस्ट, चौथा पर्याय आहे 5 सप्टेंबर। तर बालदिन हा भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन हा बालदिन म्हणून साजरा केला जातो आणि तो 14 नोव्हेंबरला केला जातो। म्हणून बालदिन कधी साजरा केला जातो? तर बालदिन हा 14 नोव्हेंबर या दिवशी साजरा केला जातो। सहावा प्रश्न आहे, खालील घोषणा कुणी दिली? मैं मेरी झाशी नहीं दूंगी, पर्याय आहे पंडित नेहरू, दुसरा पर्याय आहे महात्मा गांधी, तिसरा पर्याय आहे राणी लक्ष्मीबाई, चौथा पर्याय आहे सरोजिनी नायडू। तर मैं मेरी झाशी नहीं दूंगी हा ही घोषणा राणी लक्ष्मीबाई यांनी केलेली आहे। आता आपण लेखक व पुस्तक यातील चुकीची जोडी ओळखा। या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं काय आहे हा प्रश्न सोडवताना चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे। या पर्यायामध्ये 3 जोड्या बरोबर आहे आणि 1 जोडी चुकीची आहे, ती आपल्याला या ठिकाणी ओळखायची आहे। श्यामची आई, साने गुरुजी, गीतार रहस्य, लोकमान्य टिळक, दासबोध, संत रामदास आणि गीताई शिवाजी सावंत। तर आपण पाहिलेलं आहे किंवा आपल्याला माहीत आहे श्यामची आई या पुस्तकाचं लेखन साने गुरुजी यांनी केलेली आहे। तर मंडलेच्या तुरुंगामध्ये असताना लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिलेला आहे, तर समर्थ रामदासांनी दासबोध हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि गीताई हे शिवाजी सावंत यांनी लिहिलेली नसून ती विनोबा भावे यांनी लिहिलेली आहे। म्हणजे लेखक व पुस्तक यातील चुकीची जोडी पर्याय क्रमांक 4 आहे, गीताई शिवाजी सावंत ही जोडी या ठिकाणी चुकलेली आहे। पुढचा प्रश्न आहे, प्रसिद्ध वाक्य कोणाचे आहे? गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला। तर पर्याय आहे संत रामदास, दुसरा पर्याय आहे लोकमान्य टिळक, तिसरा पर्याय आहे पंडित नेहरू, चौथा पर्याय आहे संत गाडगे बाबा। तर गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला हे प्रसिद्ध वाक्य संत गाडगे महाराज यांचे आहे। यानंतर आपण नवा प्रश्न पाहणार आहोत, या भारतात बंधुभाव हे गीत कुणी लिहिलेले आहे?
पहला पर्याय आहे संत तुकडोजी महाराज, दुसरा पर्याय आहे साने गुरुजी, तिसरा पर्याय आहे संत ज्ञानेश्वर, चौथा पर्याय आहे गोविंदाग्रज। तर या भारतात बंधू भाव नित्य वसुदे हे गीत संत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेले आहे। त्यानंतर अलीकडे आंतरराष्ट्रीय पातळीवर योग दिन साजरा केला जातो, तर त्यावर पुढचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय योग दिन कधी असतो? तर पर्याय आहे 2 ऑक्टोबर, 1 मे, तिसरा पर्याय आहे 28 फेब्रुवारी, चौथा पर्याय आहे 21 जून। तर आंतरराष्ट्रीय योग दिन हा पर्याय क्रमांक 4 21 जून या दिवशी साजरा केला जातो। तर अशा प्रकारे आपण भाषाविषयक सामान्य ज्ञान या विषयावर चे नमुना प्रश्न पाहिलेले आहे आणि अशा प्रकारे आपल्याला या विषयाची तयारी करता येते। तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद।